नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए भाग 3 ला तुम्ही पदवीचा अभ्यास करत आहात। यावर्षी कोविडजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपलं महाविद्यालय म्हणावं तसं ऑफलाईन झालेलं आहे, परंतु ऑनलाईन आपण सेमिस्टर क्रमांक 5 पूर्ण केली। सहाव्या सेमिस्टरमध्ये काही ऑनलाईन भाग आपण चर्चा करतो आहे, काय ऑफलाईनसुद्धा कॉलेज सुरू झाल्यानंतर चर्चा झाली होती। आपण अस्वस्थ आहात, तसेच मी अस्वस्थ आहे। बीए भाग 3 ला भूगोलशास्त्र विषयामध्ये सेमिस्टर क्रमांक 6 साठी तुम्हाला प्रॅक्टिकलचे 4 व थेरीचे 4 पेपर द्यावे लागणार आहे। प्रॅक्टिकल पेपर क्रमांक 1, 2, 3, 4 असा आहे। आपण यामधील प्रॅक्टिकल क्रमांक 1, 2 मधला बराच भाग चर्चा केली, त्याची काही जर्नल्स रायटिंग आपल्याला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण काही पूर्ण केलेलं आहे। काही भाग जर्नलचा आपल्याला करावा लागणार आहे। विद्यापीठाच्या शासनाच्या कोरोना महामारीच्या काळात जशा सूचना मिळत आहेत त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार आपल्याला चालावं लागतं। विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिकलच्या असणाऱ्या 4 पेपरमध्ये एकूण 12 प्रॅक्टिकल्स आहेत। पेपर नंबर 1 मध्ये प्रमाणपट्टी स्केल हे एक प्रॅक्टिकल आहे, त्यामध्ये उप 3 प्रकार आहेत। त्यानंतर प्रॅक्टिकल दुसरा आहे पेपर नंबर 1 मध्ये, त्याचे नाव आहे प्रोजेक्शन। यामध्ये प्रोजेक्शनचं किंवा प्रक्षेपणाचं वर्गीकरण आणि प्रक्षेपणाचे 6 प्रकार आपणास अभ्यासाला। त्यानंतर प्रॅक्टिकल पेपरमधील 1 मधील तिसरे प्रॅक्टिकल आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने तयार केलेले हवास्तीदर्शक नकाशे यांचा अभ्यास आपल्याला आहे। हा अभ्यास आपण करत असताना यामध्ये सांकेतिक चिन्ह उखणा, आयसोबारिक पॅटर्न, त्यानंतर वेदर इन्स्ट्रुमेंट्स आणि वेदर मॅप इंटरप्रिटेशन्स हा भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामधील 3 प्रॅक्टिकल विद्यापीठ परीक्षेसाठी 20-20 मार्काला आहेत व जर्नल 10 मार्काला। तर इंटरनल हे या पेपरचं 30 मार्काचं आहे। ऑफलाईन कॉलेज होईल त्यावेळेला इंटरनल या पेपरची एक्झाम आपल्याला घेता येईल। आपण याचं होम असाइनमेंट आपणास दिलेलं आहे ते आपण पूर्ण करून ठेवा। होम असाइनमेंटला 15 गुण आहेत तर इंटरनल एक्झामला 15 गुण आहेत, असे मिळून 70+30 गुण मिळून 100 गुण पेपर क्रमांक 1 साठी आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या प्रात्यक्षिकामध्ये पेपर नंबर 2 आहे प्रॅक्टिकलचा, त्यामध्ये पुन्हा 3 प्रॅक्टिकल आहेत। यामध्ये पहिलं प्रॅक्टिकल आहे कार्टोग्राफिक टेक्निक्स, यामध्ये 6 टेक्निक्स आपल्याला अभ्यासायला आहे। यामध्ये 3 ग्राफ्स आहेत आणि 3 मॅप्स आहेत। या 3 ग्राफमध्ये हायदर ग्राफ, इर्गो ग्राफ, हे ग्राफ आपल्याला अभ्यासाला आहेत, त्याचबरोबर क्लायमोग्राफ अभ्यासाला आहे। तर मॅपमध्ये टिंब पद्धती, डॉट मेथड, त्याचबरोबर ओगरेषा म्हणजे फ्लो कार्टोग्राफ आणि एक वाऱ्याची वारंवारता दाखवणारा डायग्राम आहे तो म्हणजे स्टार डायग्राम। असे 6 टेक्निक्स, कार्टोग्राफिक टेक्निक्स आपल्याला अभ्यासाला आहेत। परीक्षेसाठी 2 येतील, 20 गुण आहेत।
त्यानंतर पेपर नंबर 2 मध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 2 असा आहे, रिमोट सेन्सिंग अँड एरियल फोटोग्राफी इंटरप्रिटेशन आहे. हा भाग 15 मार्काला आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग 5 मार्काला आणि हवाई छायाचित्राचं इंटरप्रिटेशन 10 मार्काला आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकल 15 मार्काला आहे. तर पेपर नंबर 2 मध्ये प्रॅक्टिकल 3रं जे आहे ते प्रॅक्टिकल हे कॉम्प्युटर संगणक यावर आधारलेलं थोडंफार आहे. यामध्ये संगणकाच्या मदतीने विविध प्रकारच्या भूगोलामध्ये आवश्यक अभ्यासक्रमातील व रिसर्चमधील डायग्राम्स आपल्याला संगणकाच्या मदतीने काढायचे आहे. त्याचं प्रॅक्टिकल 15 गुणाचं आहे. तर GIS आणि GPS या 2 प्रणालींचा आपणास या प्रॅक्टिकलमध्ये अभ्यास आहे. GIS म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, जागतिक भौगोलिक जागतिक माहिती प्रणाली किंवा भौगोलिक माहिती प्रणाली. तर यामधलं पुढचा 5 मार्काचा जो पार्ट आहे तो म्हणजे GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, जागतिक स्थान निश्चिती प्रणाली. याचा अभ्यास आपल्याला आहे. हा भाग थेरॉटिकली आहे, पण हे 3रं प्रॅक्टिकल 25 मार्काचं आहे. म्हणजे पेपर नंबर 2 मध्ये पहिलं प्रॅक्टिकल कार्टोग्राफिक टेक्निक आहे, 20 मार्काला आहे. रिमोट सेन्सिंग आणि एरियल फोटोग्राफ्स आहे हे 15 मार्काला आहे. तर संगणक व GIS GPS हे प्रॅक्टिकल मिळून 25 मार्काला आहे. असं 60 मार्काला विद्यापीठाचे हे प्रात्यक्षिक आहे. 10 मार्काचं जनरल रायटिंग, जनरल प्रेझेंटेशन, व्हायवा याला 10 मार्क आहे. मिळून 70 मार्काचं मूल्यमापन विद्यापीठ पातळीचं आहे. तर इंटरनल 30 मार्काचं आहे. यामध्ये 15 मार्काचं होम असाइनमेंट आणि 15 मार्काची इंटरनल एक्झाम अशी आहे. 70 अधिक 30 100 गुणाचं हे प्रॅक्टिकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिकल पेपर 3रा जो आहे या 3ऱ्या प्रॅक्टिकलच्या पेपरमध्ये भूउठाव दाखविण्याच्या पद्धती, यामधील समोच्च रेषा कंटूर्स याचा अवलंब केलेल्या विविध टेक्निक्स आणि डायग्राम्स आपल्याला अभ्यासाला आहे. त्याचबरोबर 2 स्थळातील उतार काढणं यावर आधारलेले गणित आहे, त्याला ढाळ व्यक्त करणं किंवा काढणं असं म्हणतात. हा ही प्रॅक्टिकलचा भाग आहे. हे प्रॅक्टिकल 20 मार्काला आहे. त्यानंतर पेपर नंबर 3 मधील जे प्रॅक्टिकल पुढचं दुसरं आहे ते म्हणजे स्टॅटिस्टिक किंवा स्टॅटमधला भाग आहे. स्टॅटिस्टिक टेक्निक्स आहे. यामध्ये गणितीय अभ्यास आहे. यामध्ये मीन, मोड अँड मेडियन काढणं या तिन्हीतल्या एका प्रकारावर परीक्षेला प्रश्न असेल, 5 गुणाला आहे. तर 15 मार्काला पुढचा जो भाग आहे यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन किंवा कार्ल पियर्सनची मेथड यावर 15 मार्काचं गणित आहे. म्हणजे थोडक्यात स्टॅटिस्टिक 20 मार्काला आहे. म्हणजे प्रॅक्टिकल 1 आणि प्रॅक्टिकल 2 मिळून 40 गुण झाले. तर याच पेपरमधील प्रॅक्टिकल अजून एक आहे, ते म्हणजे SY मॅप्स, सर्व्हे ऑफ इंडियाने तयार केलेले नकाशे. हा भाग आहे. यामध्ये सांकेतिक चिन्ह, भूस्थलदर्शक नकाशात वापरली जाणारी सांकेतिक चिन्ह, खुणा अभ्यासाला आहेत. नकाशाचे 4 प्रकार अभ्यासाला आहेत. दशलक्षी नकाशा, 1/2 इंची नकाशा, 1/2 इंची नकाशा आणि 1 इंची नकाशा. हे नकाशाचे 4 प्रकार अभ्यासाला आहेत. 5 मार्काला
सांकेतिक चिन्ह खुणा 5 मार्काला आहेत, तर मॅप इंटरप्रिटेशन 10 मार्काला आहे. भूस्थल दर्शक नकाशाचं वाचन यामध्ये मैदानी प्रदेश उत्तर प्रदेशचा नकाशा आपल्याकडे आहे, पठारी प्रदेश कर्नाटक स्टेटमधील काही प्रांताचा आपल्याकडे नकाशा आहे, तर पर्वतीय प्रदेश यामध्ये मंडे आणि सोलन डिस्ट्रिक्ट हिमाचल प्रदेशचा नकाशा. या नकाशाचं वाचन 10 मार्काला आहे. म्हणजे पेपर नंबर 3 मध्ये प्रॅक्टिकलचा क्रम असा आहे, पहिलं प्रॅक्टिकल जे आहे यामध्ये कंटूर्स, त्यानंतर उतार आणि त्यानंतर 2 स्थळातील ढाळ काढणं, हा 20 मार्काचा भाग पहिलं प्रॅक्टिकल आहे. तर याच पेपरमधलं दुसरे प्रॅक्टिकल आहे सर्वे ऑफ इंडियाचे नकाशे, सांगली चिन्ह खुणा, नकाशाचे प्रकार आणि नकाशा वाचन. तर तिसरं प्रॅक्टिकल यामधलं आहे स्टॅटिस्टिक मेथड किंवा स्टॅट आहे 20 मार्काचं. मिळून 60 मार्काचे प्रश्न, 10 मार्काचं जर्नल, 70 मार्क आणि इंटरनल पुन्हा या पेपरचं 30 मार्काचं. यामध्ये पेपर नंबर 4 जो जिओग्राफीचा प्रॅक्टिकलचा आहे हा पूर्णतः पेपर सर्वेवर आधारित आहे आणि याला ऑफलाईनच कॉलेज अपेक्षित आहे. यामधलं पहिलं प्रॅक्टिकल आहे, आपण याला ग्राउंड सर्वे असं म्हणतो. यामध्ये 3 टेक्निक्स 3 सर्वेचे प्रकार आपल्याला अभ्यासाला आहेत. यामध्ये चेन अँड टेप सर्वे, त्यानंतर प्लेन टेबल सर्वे आणि त्यानंतर प्रिझमॅटिक कंपास सर्वे. यामध्ये बेरिंग करेक्शन्स आहेत, क्रॉस टॉप सर्वे आहे, याचं क्षेत्रफळ काढणं आहे आणि आपल्याला दिलेल्या निश्चित जागेवर दिलेल्या स्थळामधील पॉईंट किंवा स्थानं विचारात घेऊन सर्वे करावं. सर्वे हा 20 मार्काचा प्रॅक्टिकलचा भाग आहे. यामधलं दुसरं प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे व्हिलेज सर्वे. एक गाव निवडायचं आहे आणि त्याचा चिकित्सात्मक अभ्यास करायचा आहे. मग गाव का निवडलं, गाव निवडण्याची भूमिका, त्याचं महत्त्व, ते गावाचा अभ्यास करणार कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करणार, त्याचे ऑब्जेक्टिव्ज, त्यानंतर वापरले जाणार त्यासाठी टेक्निक्स मेथडॉलॉजी, याचा अभ्यास आहे आणि त्या गावाचा यथोचित सर्व अभ्यास असा आहे, चिकित्सात्मक अभ्यास आणि त्यानंतर त्याचं कन्क्ल्युजन आहे. आपण असं प्रॅक्टिकल घेतो, हे पण प्रॅक्टिकल 20 मार्काचं. त्यानंतरचं प्रॅक्टिकल शेवटचं यामधलं आहे ते म्हणजे एक्सकर्शन रिपोर्ट, टूर रिपोर्ट. टूर रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी टूर व्हावी लागते आणि टूर जी होते त्याचा मार्गदर्शक नकाशा, टूरमधील मार्ग, अभ्यास, सांस्कृतिक, नैसर्गिक बदल, त्यामधलं वेगळेपण आणि त्याचं कन्क्ल्युजन असा रिपोर्ट आपल्याला सादर करायचा असतो. हा एक प्रॅक्टिकलचा भाग 20 मार्काचा. ऑफलाईनशिवाय हे शक्य नाही. म्हणजे या पेपरमधील 20 मार्काचं प्रॅक्टिकल ग्राउंड सर्वे, व्हिलेज सर्वे 20 मार्काचा, तर टूर सर्वे 20 मार्काचा आणि जर्नल 10 मार्क, 70 मार्काचं प्रॅक्टिकल. यामधलं इंटरनल असं असतं की व्हिलेज सर्वेवर 15 मार्काचं आणि टूर सर्वे 15 मार्काचं, याचं वेटेज सर्व मिळून 100 मार्काचं या पेपरचं होतं. असा प्रात्यक्षिकाचा भाग आपल्या बी ए भाग 3ला आहे. हा आपणास मी वर्गामध्ये आपण आल्यानंतर समजून सांगितला आहे, आपण समजून घेतला आहे, आपण अभ्यास करताय, याची आपली लेक्चर ऑनलाईन काय होत आहे यामध्ये आपण डिस्कशन करतो आहे, मीटिंगमध्ये आपण चर्चा करतो आहे. इथून पुढे लवकरात लवकर ऑफलाईन कॉलेज चालू होईल आणि हा प्रॅक्टिकलचा भाग याच्यावर आपल्याला भर देता येईल. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच नुकतीच ऑनलाईन एक्झाम 5व्या सेमिस्टर दिली, त्याचा रिझल्ट लागला, सर्वांचं अभिनंदन, चांगली मार्क मिळाली, अभ्यास तुम्ही छान केला होता.
खूप मार्क मिळाले. आणि पुढचा भाग सहावी सेमिस्टर, या सेमिस्टरमध्ये जे आपले पेपर आहेत ते पेपर आपल्या अभ्यासाच्या आशा आहेत. यामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजचा अभ्यास आहे, एका पेपरमध्ये बनसोडी सर शिकवत आहेत. पॉलिटिकल ज्योग्राफी हा भाग आहे, पेपर आहे तो मी शिकवतो आहे. आणि अप्लाइड ज्योग्राफी, उपयोजित भूगोल हा जो पेपर आहे ते साळुंके सर शिकवत आहे. या तीनच पेपर तुम्हाला थेरीचे शेवट सेमिस्टरला आहे, कंपल्सरी इंग्लिशचा एक पेपर आहे, हे आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर आपले सेमिस्टर संपते. आपण ऑनलाईन भेटत राहूच, आशा करू थोड्याच दिवसामध्ये आपलं कॉलेज पुन्हा भरल आणि पुन्हा ऑफलाईन आपण प्रॅक्टिकलवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करू. डिग्रीसाठी आपल्याला प्रात्यक्षिक ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे. बी ए भूगोल या विद्यार्थ्यांची क्षमता वाढली पाहिजे, त्या दृष्टीने असणारं जे प्रात्यक्षिक आहे याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन आपण करणार आहोत. तोपर्यंत आपणास नमस्कार.